करणारी गोष्ट शिकत आहोत. धान्याच्या कोठाराच्या भिंतीला भोक होतं, त्यातून काय होतं बघा आता आपण ते बघूया. अ लिटिल स्पॅरो सॉ द होल अँड स्विफ्टली फ्ल्यू इनसाइड द स्टोअर हाऊस, देन सी पिक्ड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. एका छोट्या चिमणीने त्या धान्याच्या कोठाराचं भोक पाहिलं आणि ती उडत 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 त्या धान्याच्या कोठाराच्या त्या भोकातून आतमध्ये शिरली. आतमध्ये शिरल्यावर काय झालं, तिने त्या धान्याचा एक कण उचलला आणि ती उडून गेली. व्हॉट हॅपन नेक्स्ट, सेड द किंग. मग तो राजा म्हणाला, पुढे काय झालं, नंतर काय झालं. मग पुन्हा तो स्टोरी टेलर सांगायला लागला, देन अनदर स्पॅरो सॉ द होल फ्ल्यू इन पिक्ड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. नंतर दुसऱ्या एका चिमणीने ते होल बघितलं आणि ती पण त्या होलमधून आतमध्ये शिरली. आतमध्ये शिरल्या तिने पण एक दाणा उचलला आणि ती तिथून उडून गेली. ओ अँड देन व्हॉट हॅपन नेक्स्ट, त्याने पुन्हा विचारलं, वा काय छान, मग पुढे काय झालं. आता मग त्या स्टोरी टेलरने पुन्हा सांगितलं, देन अ थर्ड स्पॅरो सॉ द होल सी फ्ल्यू इन पिक्ड अ ग्रेन अँड फ्ल्यू अवे. एका तिसऱ्या चिमणीने पण ते भोक पाहिलं, ती पण उडत उडत आतमध्ये गेली, तिने पण एक दाणा उचलला आणि ती पण उडून गेली. अँड देन राजा म्हणाला, मग काय झालं, देन अ फोर्थ स्पॅरो सॉ द होल. द स्टोरी वेंट ऑन अँड ऑन लाईक दिस. नंतर एक चौथी चिमणी आली, चौथी चिमणी आल्यावर पण तिने काय केलं, एक दाणा उचलला, ती पण उडून गेली. आणि ही गोष्ट अशीच पुढे पुढे चालत राहिली. म्हणजे काय झालं, चौथी चिमणी आली, नंतर पाचवी चिमणी आली, नंतर सहावी चिमणी आली, सातवी चिमणी आली, अशा चिमण्या येतच राहिल्या, त्या दाणे उचलून उडून जात राहिल्या. इव्हन नाउ द स्टोरी टेलर इज टेलिंग द किंग धिस स्टोरी अबाउट द ग्रेन द स्पॅरो. मग अगदी अजून पण ती गोष्ट जी आहे ना, ती गोष्ट संपलेलीच नाही आहे. म्हणजे बघा, तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की ही गोष्ट कशी काय संपलेली नाही. तिथे चिमण्यांची आणि राजाची गोष्ट तो स्टोरी टेलर त्या राजाला सांगतोच आहे. बघा किती गोष्ट मस्त आहे की नाही. बघा मग पुढे पण काय होणार आहे, बघा तुमचा विश्वास तर बसत नाही आहे. पण तुम्हाला विश्वास बसत नसेल तर बघा काय करायचं आहे. इफ यू डोंट बिलीव मी, यू कॅन गो देअर अँड सी फॉर युअर सेल्फ. तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही आहे, बरोबर आहे, पण तुमचा जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही काय करा, तिथे जा आणि स्वतःच बघा ही गोष्ट संपलेली आहे की नाही. बघा तुमच्या लक्षात येत असेल की आता या गोष्टीतून आपल्याला काय समजतंय. गोष्ट संपत नाही म्हणजे एक चिमणी झाली की दुसरी चिमणी येते, दुसरी झाली की तिसरी येते, अशा चिमण्या भरपूर चिमण्या येत असतात. म्हणजे ती गोष्ट संपणारच नाही, म्हणजे ही गोष्ट राजाला आवडणार आहे. कारण राजाला कशी गोष्ट पाहिजे होती, न संपणारी गोष्ट पाहिजे होती. पण बघा आपल्याला माहिती आहे की गोष्ट संपणारी असते. मग आता तुम्हाला एक मी काम सांगणार आहे, काय तर तुम्ही ही गोष्ट कशी संपणार आहे याचा तुम्ही काय करायचं आहे आता विचार करायचा आहे. आणि अजून तुम्हाला अशीच एखादी दुसरी नवीन गोष्ट तयार करता येईल का, की जी गोष्ट न संपणारी असणार आहे. बघा सर्वांनी तुम्ही काय करा, आता प्रयत्न करा आणि नवीन एक गोष्ट तयार करा.